आणि यानंतर आपण थेट डोंबिवलीमध्ये जातोय. कल्याण डोंबिवलीचे उमेदवार श्रीकांत शिंदे फडके रोडच्या गणेश मंदिरात जाऊन दर्शन घेत आहेत. जोरदार शक्तीप्रदर्शन केलं जाईल. आज ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. कल्याण डोंबिवलीची उमेदवारी श्रीकांत शिंदेंना जाहीर करण्यापूर्वी बराच सस्पेन्स या जागेवरनं सुद्धा कायम होता. श्रीकांत शिंदेंना स्थानिक भाजपचा विरोध आहे अशा चर्चा अनेक वेळेला रंगल्या. बऱ्याच घटना राजकीय वादाच्या राजकीय पार्श्वभूमी असलेल्याही समोर आल्या. अखेर श्रीकांत शिंदे यांच्या नावावरती देवेंद्र फडणवीसांनी शिक्कामोर्तब केलं होतं आणि काल त्यांच्या नावाची अधिकृत घोषणाही झाली. कल्याण डोंबिवली मतदारसंघातनं तिसऱ्यांदा संधी मिळाली आहे श्रीकांत शिंदेंना. 2014 साली राजू पाटील यांचं आव्हान श्रीकांत शिंदेंसमोर होतं. तेच राजू पाटील यावेळेला मनसेचे आमदार म्हणून श्रीकांत शिंदेंना पाठिंबा देत आहेत, कारण महायुतीला बिनशर्त पाठिंबा राज ठाकरेंनी जाहीर केलेला आहे. 2019 सुद्धा श्रीकांत शिंदे या मतदारसंघातनं विजयी झाले आणि यावेळेला विजयाची हॅट्रिक साधण्यासाठी आपला प्रयत्न असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे. श्रीकांत शिंदे, त्यांच्या पत्नी, दोघेही जण यावेळेला उपस्थित आहेत. गणपतीच्या फडके रोडच्या गणपतीच्या मंदिरात जाऊन त्यांनी दर्शन घेतले आणि इथून जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जाईल. ठाणे आणि कल्याण डोंबिवली हा आधी एकच लोकसभा मतदारसंघ होता. 2009 साली मतदारसंघाच्या पुनर्रचनेमध्ये कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघाची निर्मिती झाली आणि तेव्हापासून शिवसेनेनं या जागेवरती आपलं वर्चस्व कायम ठेवलेलं आहे. यंदा मात्र निवडणूक वेगळी असणार आहे, कारण शिवसेनेमध्ये फाटाफूट झालेली आहे. वैशाली दरेकर श्रीकांत शिंदेंच्या विरोधात उद्धव ठाकरे गटाकडनं ही निवडणूक लढवत आहेत, त्यामुळे शिवसेना विरुद्ध शिवसेना, धनुष्यबाण विरुद्ध मशाल असा सामना डोंबिवलीमध्ये रंगल्याचं आपल्याला पाहायला मिळेल. मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र आहेत श्रीकांत शिंदे, त्यामुळे अर्थातच ते जेव्हा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत तेव्हा जोरदार शक्तीप्रदर्शनाची तयारी पक्षाकडनं करण्यात आली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेही जण यावेळेला हजर असतील अशी माहिती मिळते. ठाण्याची जागा, कल्याण डोंबिवलीची जागा ही भाजपकडे असावी असा आग्रहसुद्धा यावेळेला भाजपच्या कार्यकर्त्यांनी लावून धरलेला होता. बराच काळ त्याच्यावरनं खलही झाला. मग पोलीस स्टेशनमध्ये झालेल्या गोळीबाराची घटनासुद्धा समोर आली. स्थानिक पातळीवरती भाजपचे कार्यकर्ते, शिवसेनेचे कार्यकर्ते यांच्यामध्ये खटके उडाल्याचे प्रसंगही आपण पाहिले. श्रीकांत शिंदेंची, रवींद्र फाटक यांची, रवींद्र चव्हाणांची काही वक्तव्यही चर्चेमध्ये होती, पण अखेरी श्रीकांत शिंदेंना उमेदवारी जाहीर झाली आहे. अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत. अक्षय, तिसऱ्यांदा उमेदवारी अर्ज दाखल करतील, हॅट्रिक साधण्याची इच्छा असेल श्रीकांत शिंदेंची, मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र म्हणून त्यांच्या मतदारसंघाकडे यावेळेला विशेष लक्ष असेल, कसं असेल आजचं शक्तीप्रदर्शन? मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन सध्या या संपूर्ण विभागात सुरू आहे आणि आपण जसं की पाहिलं की आज स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील त्यांच्या उमेदवारीच्या उपस्थित राहणार आहेत आणि त्यांच्याबरोबर मुख्यमंत्री हे तर असणारच आहेत आणि भाजपचे देखील सगळे नेते म्हणजे रवींद्र चव्हाण असतील आणि स्थानिक कल्याणचे आणि डोंबिवलीचे नेते हे सगळे उपस्थित राहणार आहेत. सगळा जो विरोध आहे, जो इतके दिवसांपासून विरोध होता, तो आता कुठे ना कुठे मावळलेला असं सांगण्यात येतोय आणि तो मावळल्याच्या नंतर आता हळूहळू पुन्हा एकत्र कार्यकर्ते आता एकत्रितपणे काम करतील आणि श्रीकांत शिंदे यांना निवडून देतील असा विश्वास हा मगाशी व्यक्त करण्यात आलेला आहे. व्यक्त केलाय राज ठाकरे हे या ठिकाणची सभा घेणार आहेत आणि जसं की श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं, नरेंद्र मोदी हे देखील या ठिकाणी कल्याण आणि गोविंदीची एकत्रितपणे सभा नरेंद्र मोदी घेणार आहेत. त्यामुळे दोन दिग्गज नेते या सभेसाठी आता येणार आहेत
आणि त्यामुळे कल्याणसाठी आपण पाहिलं तर गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेचा खासदार आहे आणि शिवसेनेच्या खासदार असल्यामुळे पुन्हा एकदा तिकीट ही श्रीकांत शिंदे यांना देण्यात आलेली आहे. या ठिकाणी श्रीकांत शिंदे यांना तिकीट कशाप्रकारे दिली गेली तरी ते आपल्याला माहिती आहे. आधी देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं नाव जाहीर केलं होतं, त्यानंतर आता काल त्यांचं नाव जे आहे ते अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलेलं आहे. त्यामुळे एक प्रकारे ज्यावेळी त्यांची तिकीट जाहीर करण्यात गेली होती त्यावेळी देखील थोडंसं वादंग निर्माण झाला होता, पण आता सगळा वाद जो आहे तो संपलेला आहे असं श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं. आणि भाजप मनसे शिवसेना एकत्रित मिळून ही जी कल्याणची जागा आहे त्यासाठी प्रयत्न करणार आहे आणि एकत्रित ज्यावेळी प्रयत्न करतील त्यावेळी तिकीट देखील आम्ही मोठ्या संख्येने जिंकू असं सांगितलेलं आहे. त्यानंतर अक्षय आणखी एक मुद्दा, या कल्याण डोंबिवली स्थानिक पातळीवरती मनसेची साथ मिळाल्यामुळे ताकद कशी वाढते शिवसेनेची या निवडणुकीमध्ये? इथे जर आपण पाहिलं तर मनसेचे एक आमदार आहेत राजू पाटील यांच्याकडे जो मतदारसंघ आहे तो कल्याण ग्रामीणचा आहे. थोडंसं थांबवते अक्षय, श्रीकांत शिंदे बोलतात. महायुती तिसऱ्यांदा जे आहे हे आज उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आम्ही जातोय. नेहमीप्रमाणे डोंबिवलीचं ग्रामदैवत जे आहे गणपती मंदिरापासून गणेशाचा आशीर्वाद घेऊन जे आहे हा अर्ज जो आहे उमेदवारी अर्ज भरायला आम्ही सगळे लोक चाललोय. आज बाळासाहेबांच्या आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आशीर्वादाने गेले 10 वर्ष जे आहे या लोकसभेचं जे आहे प्रतिनिधित्व करण्याचा भाग्य मला मिळालं आणि गेले 10 वर्ष या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे लोक काम करतोय. गेल्या 10 वर्षामध्ये मोठी कामं जी आहेत ती माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही करू शकलो म्हणून लोकांचं प्रेम देखील जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये मिळतंय. आज तिसऱ्यांदा उमेदवारी अर्ज जो आहे हा भरण्यासाठी सगळेच महायुतीचे मेन पदाधिकारी असतील, नेते असतील, हे सगळे उपस्थित आहेत. रॅली देखील मोठी ही उमेदवारी अर्जाची होते, कार्यकर्ते उत्साहित आहेत आणि येणारे आता 17 दिवस 20 तारखेपर्यंत जे आहे हे सगळे जे आहेत हे प्रचाराला लागलेले आहेत. ऑलरेडी घराघरापर्यंत पोहोचण्याचा जो आहे सगळ्यांचा संकल्प आहे आणि या मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त मतदान कसं होईल आणि त्याच्यातून जास्तीत जास्त मताधिक्य कसं मिळेल याच्यावरती आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा जो आहे फोकस आहे. तर ज्या पक्षाचा उमेदवार विरोधामध्ये उभा आहे 12 तारखेला सभा असं हो 12 तारखेला देखील सभा आहे महायुतींच्या उमेदवारासाठी, तेही येतील इथे माननीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब त्यांचीही सभा जी आहे ही कल्याण आणि भिवंडी लोकसभेसाठी होणार आहे. तर थोड्याच वेळात जोरदार शक्तीप्रदर्शनासह मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत श्रीकांत शिंदे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.